भारत गावित यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून आपण नाराज असलो तरी काँग्रेस पक्ष कधीही सोडणार नाही असे माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांनी स्पष्ट केलं आहे. नवापूर येथे त्यांनी माध्यमांशी बोलताना आपण काँग्रेसशी एकनिष्ठ असल्याचं स्पष्ट केलं. दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाण्याचा प्रश्न येत नाही. मात्र नंदुरबार लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देत असताना आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे आपण नाराज असल्याचं गावित यांनी सांगत भरत गावित यांचा उमेदवारीसाठी विचार व्हायला हवा होता अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र काँग्रेस पक्षाने आपल्याला दोनदा मंत्रिपदाचा सन्मान दिला असून 9 वेळा खासदार बनण्याची संधी दिली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष सोडणार नसल्याचं गावित यांनी यावेळी स्पष्ट केलं. दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांचे चिरंजीव भरत गावित यांचे बंड हे भाजपाच्या सांगण्यावरून असल्याची चर्चा होत असतानाच भरत गावित यांनी मात्र या सर्व चर्चा चुकीच्या असल्याचं स्पष्ट केलं. कार्यक्रम